हॅलो फ्रेंड्स, सब तुम्हा सर्वांचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे. मी मोनाली. ओके, आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी भडंग. त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट पहिल्यांदा बघून घेऊ. हा सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे चिरमोरे. मी आत्ता पावसाळी चिरमोरे घेतलेले आहेत. आणि त्यानंतर जिरे, मोहरी, हळद, लाल तिखट, कढीपत्ता. कढीपत्ता थोडा जास्तच घ्यायचा. शेंगदाणे, शेंगदाणे आवडीनुसार. लिंबू, हे लसूण. लसणाच्या 10-12 पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत. खूप बारीक नाही करायच्या, मोठ्या मोठ्याच ठेवायच्या. पिठी साखर, बेसन, धने, मीठ, तेल. ओके, आता आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा गॅस लावून घेऊ. आता पहिल्यांदा आपण बेसन थोडंसं भाजून घेणार आहोत. अगदी हलकं भाजून घ्यायचं, खूप नाही भाजायचं. याला 2 मिनिट असं म्हणजे त्याचा वास जाण्यापुरता भाजून घ्यायचं. मस्त हे झालेलं आहे. आता वास येतो दिसत. काढून घेऊयात आपण. झालेलं आहे, काढून घेतलं. 1.5 चमचा बेसन घेतलं होतं आपलं पावशर पोह्यां पावशर चिरमुऱ्यांसाठी. आता आपण तेल घालतोय कडेल. एक साधारण 3-4 चमचे तेल बास होईल. तेल थोडं तापलं की मोहरी फोडणी करायची आपण. आता आपण घालतो शेंगदाणे. शेंगदाणे जास्त आवडत असतील तर तुम्ही जास्त घेऊ शकता. गॅस बारीकच ठेवलेला आहे मी. शेंगदाणे बारीक गॅस मीडियम मीडियम फ्लेम. आपले शेंगदाणे थोडेसे ब्राऊन झालेले आहेत. आता आपण त्यात बाकीचे फोडणीचे साहित्य घालू. मोहरी 1 ते 1.5 चमचे मोहरी, जिरे 2 चमचे जिरे, मसाल्याचा 1 चमचा, लसूण, त्यात बारीकच ठेवायचं. कढीपत्ता, कढीपत्ता मस्त कडकं आपल्याला. बघा, याच्यावरती फोडणी. शेंगदाणे पण भाजले गेलेले आणि लसूण पण मस्तपैकी थोडासा ब्राऊन भाजले गेला आहे. खूप पण नाही भाजायचं, करपायचं नाही आपल्याला. त्याच्यात आपण थोडीशी हळद घालू, चमचे. हे जे धने आहेत हे असे हातानच बारीक करून घालायचे, म्हणजे यांचा जो काही स्वाद आहे तो राहतो. मिक्सरमध्ये नाही बारीक केले मी, थोडेसे असे घालायचे. आणि आता 1-3 थेंब लिंबू पिळून घ्यायचा. गॅस बंद करायचा आता. आणि कढई आपली खाली गॅसवरून उतरून घ्यायची. आता आपण घालणार आहोत लाल तिखट. लाल तिखट आवडीनुसार आहे. इथं मी 2 चमचे घालते. जर तुम्हाला तिखट भडंग हवा असेल तर तुम्ही जास्त घालू शकता.
खाली उतरून घेतल्यामुळे तिखट जळत नाही. गॅसवरून खाली उतरून घेतलं ना आपण की इथे कसं तिखटचं असं जळल्यासारखं वास नाही. मग आपण आता घालतो हे चिरमुरे. आता आपण हे भाजलेलं बेसन घालणार आहोत. चवीनुसार मीठ, पिठी साखर, पिठी साखर सुद्धा आवडीनुसार आहे, तर घातली की थोडी चव छान येते. अजून हे मस्त सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं. मसाला व्यवस्थित लागलेला आहे. आता आपण हे गॅसवर ठेवायचं भांडकडे आणि बारीक गॅसवर 1-3 मिनिटं असं हलवत राहायचं एकसारखं. 1-2 मिनिटं हलवून मग गॅस झाकण लावून ठेवायचं याला, म्हणजे मस्तपैकी कुरकुरीत होत. आपण हे झाकण लावून ठेवणार आहोत. 1-3-4 मिनिटं हे 2-3 मिनिटं झाकण लावून ठेवायचं आणि मग गॅस बंद करायचं. सहा आपला भडंग तयार आहे मग खाण्यासाठी. कुरकुरीत भडंग तयार आहे. त्याच्यावर आता हा भडंग सर्व करण्यासाठी तयार आहे. तुम्ही हा असाच काही न घालता खाऊ शकता, किंवा मग याच्यावर अजून याला मस्त चव आणण्यासाठी किंवा चविष्ट लागण्यासाठी याच्यावर तुम्ही कांदा, टोमॅटो, कोथिंबीर ॲड करून सर्व करू शकता. हा आपला कोल्हापुरी भडंग तयार आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर शेअर करायला, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्याच्यात तुम्ही आणखीन एक चिंचेची चटणी घालून ह्याला भेळ बनवून खाऊ शकता. चिंचेची चटणीची रेसिपी मी लवकरच अपलोड करणार आहे, त्यासाठी तुम्हाला काही कमेंट्स पाठवायचे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. प्लीज शेअर, सबस्क्राईब अँड लाईक. थँक्यू.